खरंतर मूलभूत जर तुम्ही जर बघितलं असेल तर शासनच या विषयावरती कन्फ्युजनमध्ये कुठेतरी दिसतोय. सुरुवातीलाच बाहेर वक्तव्य करत असताना अजिबात पेन्शन मिळणार नाही किंवा आम्ही देऊ शकणार नाही, ज्यावेळी विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये असेल सभेमध्ये हा प्रश्न ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही मांडण्याचं काम केलं तर ह्याच्यातून काहीतरी तोडगा काढता येईल, मार्ग काढता येईल असं सुतोवाच केलं जातो. जी समिती किंबहुना विरोधी पक्षांना एकत्रित करून घेऊन बैठक लावण्यात आली त्या बैठकीमध्ये कुठे सुस्पष्टता नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्यांना हा विषय कसा हाताळायचा किंवा विषय हाताळत असताना ह्याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन व हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे. आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी. कारण आपण सर्वांनीच बघितलं असेल की आता ही मागणी फक्त एक संकुचित वर्गापुरता मर्यादित नाही झालेली आहे. आणि जे मागणी करणारी जी लोक आहेत त्याच्या मागची भूमिका अशी आहे की बाबा मुळामध्ये पहिला तुम्ही बंद केला आणि विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही आल्यावरती आम्ही हे पेन्शन लागू करू आणि आता सत्तेमध्ये आल्यानंतर भूमिका तुम्ही बदलण्याचं काम करताय आणि मग काहीतरी मार्ग काढू हे एका बाजूला बोलत असताना कुठच्याही प्रकारे समंजसपणाने न केल्यामुळेच आज संपूर्ण राज्यभरामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी हा आंदोलन केलेलं आहे. विरोधी पक्ष या नात्याने या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. हा निर्धार जो त्यांनी केलेला आहे त्यांनी रस्त्यावर उतरून सहनशीलतेमार्गेने करावं. विधिमंडळामध्ये त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सर्व आमदार त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांची मागणी उचलून धरून घेऊन न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुझे तो पहले ऐसे समझ में नहीं आ रहा है कि सरकार को इस विषय में कुछ मार्ग निकालना है कि नहीं निकालना है. जब वो विपक्ष में रहते हैं तो कहते हैं कि ये लागू होना चाहिए. सत्ता में आने के बाद बाहर उनका एक स्टेटमेंट होता है, हाउस में अलग स्टेटमेंट होता है. बाहर उन्होंने कहा कि हम दे ही नहीं सकते. जब हमने विधिमंडल में प्रश्न विचार पूछा तो उन्होंने कहा कि इसमें कुछ तो भी हम मार्ग निकालेंगे. मार्ग निकालने की मानसिकता विपक्ष के माध्यम से हमने उनको बात की, बैठकर चर्चा की, तो उसमें कोई ठोस निर्णय नहीं लिया जा रहा है. और इसलिए आपने देखा होगा कि आज सब कामगार वर्ग आज इस आंदोलन में शरीक हुए हैं. हम इस आंदोलन को पूरी तरह से पाटिंबा देते हैं. हमारा यह आह्वान भी रहेगा कामगारों को कि सहनशीलता मार्ग से और लोकशाही के मार्ग से, अहिंसा के मार्ग से उन्होंने ये आंदोलन करना चाहिए. वो और पूरी आंदोलन को ताकत देने के लिए, उनको धार मिलने के लिए हम विधिमंडल में आज कामकाज शुरू होने के पहले हम पूरी तरह से इस विषय को लेकर सरकार को इसके बारे में अपनी भूमिका स्पष्ट करने के लिए हम आग्रह धरेंगे. पार्टी में बहुत सारे एनजीओज है, हर पार्टी में होते हैं, तो अगर कोई एक एनजीओ चल गया तो पार्टी जाती है ऐसा नहीं है. उनका अपने स्तर के ऊपर एक अलग काम था और मुझे नहीं लगता है कि पार्टी के मेन स्ट्रीम में उसका कुछ फर्क पड़ेगा. और आप कल आपने देखा कि सुभाष देसाई जी ने भी इसके बारे में स्पष्टता की है और कहा है कि वो कोई पार्टी के पद पे नहीं थे, कोई मेन स्ट्रीम में नहीं थे, वो जाने जाते थे अपने पिताजी के कारण. और आज पिताजी ने उनकी स्पष्ट भूमिका ली है और उस भूमिका को तय थी पार्टी में कोई दरार या पार्टी को कोई उस चीज़ का फर्क नहीं पड़ेगा. आता हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जे आरोप करणारे तेच आता त्यांच्या फोटोमध्ये दिसत आहेत. अनेक आरोप करणारे विधिमंडळामध्ये जे आमदारांच्याबद्दल जे चर्चा केली जाते आणि नंतर ते त्यांच्या मांडी लावून घालून बसताना पण आपल्याला पाहायला मिळत आहे. ते लोक काय सुज्ञ आहे, लोकांना माहीत आहे की कोण काय आहे. म्हणून मला वाटतं त्यांच्याबद्दल वैयक्तिक याच्याबद्दल जी काही मी टीका किंवा आरोप मला करायचं नाही, कारण ते पक्षामध्ये नव्हतेच. म्हणून जे व्यक्ती नव्हते तर त्याच्याबद्दल बोलण्याचे अर्थ नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे